पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यात गेल्या 24 तासात 3.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्यास नुकसान झाल्याने गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यानुसार विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 2.65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 3.49 मिलीमीटर, जालन्यात 1.14 मिलीमीटर, परभणीत 5.19 मिलीमीटर, नांदेडमध्ये 1.77 मिलीमीटर, बीडमध्ये 1.6 मिलीमीटर, लातूरात 0.79 मिलीमीटर, विभागातील हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 7.18 मिलीमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी 0.61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने दुष्काळग्रस्तांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.